हॅलो फ्रेंड्स, मी आज तुम्हाला दाखवणार आहे अंडा मसाला ग्रेव्ही। त्यासाठी लागणारे साहित्य: कांदा, लसूण, हळद, जिरे, तिखट, टोमॅटो, सुखे खोबरे, वेलची, लवंग, मिरे, दालचिनी, तसेच तीळ आणि थोडासा मसाला। हा मसाला धने जिरे पूड मिक्स केलेला हा मसाला आहे। आणि अंडे, 4 अंड्यांची ग्रेव्ही कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। आपण आता पहिल्यांदा अंडे एका साईडला शिजत टाकूया आणि एका साईडला आपण त्याची ग्रेव्ही बनवून घेऊया। आता आपण या तव्यामध्ये ग्रेव्हीचा मसाला भाजून घ्यायचा। प्रथम आपण कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजल्यानंतर सुके खोबरे भाजून घ्यायचे। कांदा आपण असा लालसर रंगावर परतून घ्यायचा। आता कांदा आपला हा भाजलेला आहे। आता आपण सुके खोबरे भाजून घ्यायचे। आता आपण सुकं खोबरं भाजून घेणार आहोत। ते पण तांबूस रंग येईपर्यंत भाजायचं सुकं खोबरं। अशा प्रकारे सुकं खोबरं आपण भाजून घेतलेले आहे। आता आपण हे सुकं खोबरं आणि कांदा बारीक करून घेणार आहोत मिक्सरला। तसेच टॅमॅटो आणि लसणाची सुद्धा पेस्ट करून घ्यायची आहे। आता आपण याच्यामध्ये टाकूया लवंग, मिरं आणि दालचिनी। तसेच आपण याच्यामध्ये तीळसुद्धा मिक्स करणार आहोत। तीळ याच्यासाठी टाकायचं की आपली ग्रेव्ही त्याच्यामुळे मिळून येते। अशा प्रकारे आपली लसूण कांदा खोबऱ्याची पेस्ट तयार झालेली आहे। अंडी मी उकडून घेतलेली आहेत आणि आता आपण पुढची प्रक्रिया करूया। मी प्रथम गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये थोडेसे तेल ओतणार आहे मी। तेल गरम होईपर्यंत आपण अंड्यांना थोडंसं कवर करण्यासाठी काट्याच्या चमच्यांनी थोडंसं आपण कवर क्रिस्पी होण्यासाठी काट्याच्या चमच्यांनी त्याला असं स्मॅश करून घ्यायचं। याच्यामुळं कवरसुद्धा क्रिस्पी होतं। आणखी आपली जी ग्रेव्ही आहे त्यातील रस अंड्याच्या आतमध्ये जाण्यास मदत होते। आता कढईत तेल तापलेले आहे। आता मी याच्यामध्ये आपले उकडलेले अंडी भाजून घेत आहे। अंडी तांबूस रंगापर्यंत तेलात परतायची। आपण पाहत आहात अंड्याचा रंग तांबूस झालेला आहे। आता आपण अंडी तव्यातून काढून घेऊया। परत आता मी कढईमध्ये तेल ओतलेले आहे। आता हे तेल गरम झालेले आहे आपले। आता आपण याच्यामध्ये जिरं आणि हळद टाकायची आहे। मी तुम्हाला मगाशी तमालपत्र घ्यायचं हे सांगितलं नव्हतं, पण तमालपत्रसुद्धा आपण घ्यायचं आहे। जिरं टाकलेले आहेत आपण।
आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घालत आहोत आणि तमालपत्र घालत आहोत. आता आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकणार आहोत. आता आपण याच्यामध्ये हा मसाला टाकून घेणार आहोत. आधी लाल तिखट तेलामध्ये भाजून घ्यायचं, कारण आपल्याला छान असा कलर चढतो ग्रेव्हीला. आता आपण याच्यामध्ये कांदा आणि खोबऱ्याचे वाटण घालणार आहोत. कांदा आणि खोबऱ्याचे वाटण भाजून झाल्यानंतर आता टोमॅटोची पेस्ट मी याच्यामध्ये घालणार आहे. आता याला तांबूस रंग येईपर्यंत, छान तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजत राहायचा. ग्रेव्हीला तेल सुटत आहे, आपण पाहत आहात. आता थोडंसं पाणी टाकून ह्याच्यावर झाकण ठेवून थोडीशी ग्रेव्ही शिजून द्यायची, 1-5 मिनिट. अशा प्रकारे आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे सगळीकडनं. आता मी याच्यात मीठ ॲड करणार आहे आणि आपले शिजवलेले अंडी याच्यामध्ये टाकणार आहे. अशा प्रकारे आपली अंडा ग्रेव्ही मसाला तयार आहे, किंवा आपण याला म्हणू शकता अंडा मसाला ग्रेव्ही. अशा प्रकारे तयार झालेली आहे आपली अंडा मसाला ग्रेव्ही. तुम्हाला जर जास्त स्पायसी हवे असेल तर तुम्ही याच्यामध्ये जास्त तेल वापरू शकता. तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.